पाहूया बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस पहिलाच बॉल फटका चांगला आहे, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहिजे. सलामीची जोडी यावेळेस देखील एक लाजवाब. होईल आपल्या बॉलिंग मार्कवर यावेळेस देखील चांगला फटका चेंडू जाईल दोन फिल्डरला भेदून पर्यंत होताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेगा फायनलची मॅच यावेळेस देखील फुलटॉस पद्धतीचा बॉल आहे, फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, चेंडू जज करेल. तोपर्यंत दोन धावा देखील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील सरळच्या दिशेने फटका टोलावला जातोय, फिल्डर येईल वाडिश लॉन्ग ऑन मधून लॉन्ग ऑनच्या दिशेने. तोपर्यंत बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील पुन्हा एकदा इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. कैलासवासी मच्छिंद्र दादा नाईक याच्या नावाने खेळतात. यावेळेस देखील क्लासिकल देखना नजाकत भरलेला श्लोक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस हा फटका इंडिया क्रिकच्या माध्यमातून या फटक्याची चित्रफित अपलोड केली जाईल त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने यावेळेस देखील तुम्ही पाहू शकाल. आणखीन एक मार्गस्थ असताना देखील लॉन्सायकल एंडला राहावं लागतं. यावेळेस देखील पुन्हा एकदा स्टॅन्ड बदलवले, पंचांचा इशारा, एक लाजवाब खेळ. 36 रन आतापर्यंत होत आहेत, अवघ्या 11 बॉल मध्ये 36 धावसंख्येवर खेळतोय हा खेळाडू. यावेळेस तुम्ही पाहू शकाल अर्धशतक पूर्ण करेल की काय, अवघ्या 14 धावा दूर असेल सोनू. यावेळेस देखील दर्जेदार स्ट्रोक. तर शेवटचे 6 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल या सत्रातील. यावेळेस देखील आडव्या बॅटने यावेळेस देखील आतापर्यंत शिल्लक असेल. यावेळेस देखील सरळच्या दिशेने हा सहा धावांपासून दूर असे एकदा सज्ज होते. यावेळेस देखील या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक एकदा धीरज भोईरच्या बॅट मधून, अवघ्या 16 बॉल मध्ये अर्धशतक, दुसरं अर्धशतक पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. आणि आदरणीय जयेंद्र दादा सुतार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. तर विनंती असेल की धीरज दादा भोईर आपली बॅट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने दर्शवायची आहे. एक लाजवाब अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते 16 बॉल मध्ये. व्हिडिओज के लिए चॅनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.